या बातमीचे प्रायोजक आहेत कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर। सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्रीत मोठी वाढ होऊ लागली। अनेकांनी मद्यपान करण्याचा परवाना घेतलाय, पण बहुतेक जण विना परवानाच दारू पितात, ही वस्तुस्थिती आहे। आता त्या मद्यपींसह अवैधरित्या दारू विकणाऱ्या ढाबा चालकांवरही राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार आहे। 1 ते 29 मे दरम्यान जिल्ह्यातील 10 ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांना हॉटेल चालकांसह मद्यपींना 3.25 लाखांचा दंड न्यायालयानं ठोठावला आहे। जिल्ह्यातील बियर शॉपमधून दरमहा सरासरी 5.5 लाख लिटर पर्यंतच्या बियरची विक्री होते। दुसरीकडे वाईन शॉप आणि देशी दारूच्या दुकानांमधून 7.5 लाख लिटर आणि विदेशी दारूची 6 लाख लिटर विक्री होते। विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात दरमहा ऑन रेकॉर्ड 85 कोटी रुपयांची मद्य विक्री होतीये। यश डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स घेऊन आले आहेत अक्कलकोट रोड परिसरात सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प मलकार सिद्ध पार्क। 9 एकर परिसरात यश डेव्हलपर्स घेऊन आले आहेत बंगलोज रो हाऊसेस बांधण्यासाठी ओपन प्लॉटचा प्रकल्प। प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये अंतर्गत प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाइट्स, वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना, याशिवाय आवश्यक त्या सर्वच अत्याधुनिक सुविधा, NATP क्लिअर टायटल, अंतिम मंजूर लेआउट, साइटचा पत्ता, नवीन विडी घरकुल परिसर, घरकुल रोड लगत, ऑफिसचा पत्ता 9/130 रविवार पेठ अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळ सोलापूर। अधिक माहितीसाठी संपर्क 88 300 305 15